नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपले सोबत क्रांतिवीर लवजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख आहेत, त्यासोबत हनुमंतराव पाटोळे आहेत सदस्य, पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती। बारामती तालुक्यातील वाकी या गावी एका शेतकरी कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या शेतकरी कुटुंबाला न्याय मिळाला म्हणून डेप्युटी कलेक्टर हेमंतराव खराडे सर यांचा या संघटनेच्या वतीने आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे। तुम्ही जे काम केलेलं आहे ते तुमच्या कार्याचं कौतुक म्हणून छोटासा साहेबांनी सत्कार जो आपला केला आहे त्यासाठी फक्त 2 मिनिटं 1 मिनिट तुम्ही फक्त शासकीय नोकरीमध्ये काम करत असताना जे तळागाळातले लोक आहेत त्यांच्यासाठी सामाजिक बांधिलकी जपून शिणार आणि त्यांची अडचण काय आहे समजून घेऊन जर आपण जर काम केलं तर त्यांचे प्रश्न सोडवून आपण सोयीस्कर तर काय प्रकरण आहे, काय घटना घडली होती या आपण मान्यवरांकडनं जाणून घेऊ। सर काय बोलाल सर, काय घटना घडली होती आपण? नाना तात्याबाविषयी मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्ती असून तेथील त्यांच्या स्थानिक पातळीवरती उच्चवर्णीय लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून ते जमिनी संदर्भात त्यांच्यावर अन्याय अतिचार केलेला होता, शिवीगाळ केलेली होती। त्या संदर्भात त्यांनी संबंधित वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन या ठिकाणी दलित अतिचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांनी 4 आणि 5 तारखेला अर्ज 29/5 आणि 29/4 अर्ज केलेला होता। असे 2 अर्ज केलेले असताना देखील तेथील पोलीस स्टेशननी दखल न घेतल्यामुळे लहुजी शक्ती सैनेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय शंकरभाऊ तडके यांच्या संघटनेच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांकडे निवेदन प्राप्त झालं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आत्ता 4 ऑगस्टला मीटिंग झाली। त्या मीटिंगच्या सभागृहात आम्ही सर्वांनी एकमताने विषय घेतला आणि त्यांच्यावर झालेला अन्याय आहे तिथं काय एफआयआर दाखल केला गेला नाही किंवा का करत नाहीत याची आम्ही वरिष्ठामार्फत त्यांना चौकशी करून त्यांना एफआयआर दाखल करायला लावला आणि झालेले कारवाईचा जो एफआयआर आहे ते संबंधित तक्रारधारकाला देण्यात यावा अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका त्यांनी घ्यायला भाग पाडलं आणि त्यामुळं शंकरभाऊच्या माध्यमातून आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचं एफआयआर दाखल करण्याचं त्यांच्या इच्छेप्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्यामुळं आम्ही सगळे जे प्रयत्न करणारी माणसं आहोत ते सर्व आज ह्या समाधानी आहोत केलेल्या कारवाईमुळं। तर भविष्यात असे प्रकारचे महाराष्ट्रात कुठले गुन्हे घडू नये महाराष्ट्रातील दलित समाजावर आणि त्याची एक प्रकारचे वचक बसावी यासाठी आम्ही हे प्रकरण लावून धरतो आणि अशा पद्धतीने भविष्यात आम्ही ही मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लवजी शक्ती सैनेच्या माध्यमातून आम्ही त्याचा पायंडा पाडणार आहोत। एक मॉडेल म्हणून आम्ही त्या पद्धतीने दलित लोकांवर कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे अन्याय करण्याची अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। आपल्यासोबत शंकरभाऊ तडके आहेत सर, आज संघटनेच्या वतीने आणि तुम्ही मान्यवरांच्या हस्ते ज्या डेप्युटी कलेक्टर जे हेमंत खराडे साहेब आहेत यांचा जो आपण सत्कार केलेला आहे तर काय बोलाल आपण? आमचं एक प्रामाणिक मत असं आहे की प्रशासनामध्ये जे प्रामाणिक अधिकारी आहेत आणि जे प्रामाणिकपणे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी निष्ठेनं काम करतात अशा अधिकाऱ्याचा सत्कार होणं हे क्रमप्राप्तच आहे आणि म्हणून आम्ही संघटनेच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं एका गरीब शेतमजूर असलेल्या मागासवर्गीय असलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीला नाना तात्या भिसे या बारामतीमध्ये राहत असलेल्या वाकी गावच्या या मागासवर्गीय कुटुंबाला आम्ही न्याय मिळवून देण्यामध्ये ज्या गेल्या 4 महिन्यापासून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी जे परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमातनं आम्ही शेवटी आदरणीय डेप्युटी कलेक्टर हिम्मतराव खराडे साहेब यांच्याकडे गेलो त्यावेळेला या व्यक्तीला आज उशिरा का होईना न्याय मिळाला आणि म्हणून हा न्याय मिळाला याचा आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे। परंतु महाराष्ट्रातील जे गोरगरीब आहेत जे अन्यायानं पिचलेले आहेत स्वातंत्र्याची 75वी आम्ही साजरी करत असताना एक दुःखानं या ठिकाणी आम्हाला नमूद करावंसं वाटतं की दरवर्षी या पुणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 200 ते 250 300 तक्रारी ह्या अनुसूचित जाती जमातीवर अन्याय अत्याचार होत असलेल्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत परंतु त्यांना न्याय देण्याचं काम इथली प्रशासनातली व्यवस्था प्रामाणिकपणे करत नसल्याचं
या ठिकाणी खेदाने व्यक्त करावं लागतं। आणि आज उशिरा का होईना, बारामती सारख्या ठिकाणी न्याय मिळवणं एवढं सोपं नाहीये। बारामती हे राजकारणाचं विद्यापीठ आहे असं म्हटलं जातं। त्या बारामतीमध्ये असलेल्या एका सर्वसामान्य मजुराला, मागासवर्गीय मातंग समाजाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जो संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला, त्याचं फळ आज डेप्युटी कलेक्टर साहेबांनी तो गुन्हा दाखल करायला लावून पुण्याचे पुणे ग्रामीणचे देशमुख साहेब, SP साहेब यांनी काल आमच्या समोर संबंधित पोलीस स्टेशनला आदेश केला। सामाजिक न्याय विभागाचे जे आदरणीय आयुक्त साहेब यांनी त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये या गोरगरिबांवर, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय अत्याचार जो आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे, आणि तो थांबण्यासाठी प्रत्येकानं संघर्ष हा करणं गरजेचं आहे। कारण या आजच्या झालेल्या यशस्वी कारणाचं एक आलेख लक्षात घेता आपण सर्वांनी एक ठरवलं पाहिजे, लढेंगे तो बचेंगे, तुम्हाला लढल्याशिवाय न्याय मिळणार नाही। या देशामध्ये जर संविधान टिकवायचं असेल तर प्रत्येक अन्याय अत्याचारित पीडित माणसाला रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागणार आहे। भविष्यात याबाबत जे सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत, ज्यांनी समाजाची बांधिलकी स्वीकारलेली आहे, माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे। गेल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाकडे आपण लक्ष पाहिलं तर ज्या अनुसूचित जाती जमातीमधल्या 59 जाती आहेत या आजही 75 वर्षानंतर सुद्धा होरपळल्या जात आहेत। मातंग, बेरड, चर्मकार असेल, मेहतर असेल, वाल्मिकी असेल, रामोशी समाज असेल, या समाजानं, पारधी असेल, या समाजानं या देशासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे। सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 वेळच्या हजेऱ्या भोगलेल्या आहेत। स्वतःच्या घरादाराची, संसाराची विल्हेवाट लावून घेतलेली आहे, आणि नंतर कुठे 75 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालेलं आहे। हे स्वातंत्र्याला 75वी पूर्ण करत असताना आज आम्हाला या ठिकाणी नमूद करावं लागतंय की यापुढं तरी खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल काय, खऱ्या अर्थानं आम्ही स्वातंत्र्यात आहोत काय। आणि म्हणून माझा शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि राज्यकर्त्यांना सवाल आहे, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरिबांना आपण प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम करावं। एवढीच आजच्या या शुभदिनी मी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो आणि आभार मानतो। काय बोलाल दादा तुम्ही? संघटनेचे व सगळ्या लोकांनी मला मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो।